बातमी आहे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याबाबतची। सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झालेली आहे। आपण आज सकाळपासूनच देशातल्या आणि राज्यातल्या कोरोनाग्रस्तांमध्ये वाढ होत असल्याची बातमी बघतोय आणि त्यातच आता एक ही महत्त्वाची बातमी, देशातल्या महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्व असलेल्या सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झालेली आहे। कालच नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीकडून समन्स बजावण्यात आलं होतं सोनिया गांधी यांना। 8 जूनला त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचं त्या समन्समध्ये म्हटलं होतं आणि त्यानंतर आता आज सोनिया गांधींबाबतची ही महत्त्वाची बातमी येते। आपण अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। राम, काय अपडेट्स आहेत या प्रकरणातले? बिलकुल, आताच माहिती मिळाली की सोनिया गांधी यांना कोरोना पॉझिटिव्ह त्या आढळलेल्या आहेत आणि त्यानुसार त्यांच्यावर ट्रीटमेंट सुद्धा चालू आहे। खर तर वास्तविक आपण पाहिले की कोरोनाचा जो ज्वर आहे तो हलकासा वाढताना दिसतोय। महाराष्ट्रामध्ये सुद्धा राज ठाकरे यांना सुद्धा कोरोना झाल्याचं दिसत आहे। तरी तर राष्ट्रीय नेत्यापैकी सोनिया गांधी, खर तर सोनिया गांधी यांनी कोरोनाच्या संदर्भामध्ये जे रूल्स आहेत, नियम आहेत, ते इम्प्लिमेंटेशन केले होते, कमी लोकांना भेटत होते आणि त्याचबरोबर जरी भेटले तरी ते डिस्टन्स ठेवून चर्चा करत होते। कारण जे फोटो आलेले आहेत, व्हायरल जे झालेले आहेत, त्याच्यामध्ये जे पदाधिकारी येत होते त्यांच्यामध्ये सोनिया गांधी यांच्यामध्ये अंतर असायचं, पण तरी सुद्धा कसं कोरोना सोनिया गांधी यांना झालेला आहे याची सुद्धा तपास करणं गरजेचं आहे। आणि घरामधला कोणी स्टाफ, म्हणजे जो स्वयंपाकी असेल किंवा नोकर असेल, चाकर असतील, तर त्यांना कोणाला कोरोना झालेले का याची सुद्धा आता तपासणी जे ते डॉक्टर करणार आहेत, पण तो माहिती ही मिळते की त्या कोरोना पॉझिटिव्ह आहेत आणि घरामध्येच त्यांच्यावर उपचार चालू आहे। परंतु कालच ईडीची नोटीस आली होती आणि त्यांना 8 तारखेला हजर राहायला सांगितलं होतं। त्यानंतर अचानकपणे 24 तासाच्या 8 मध्ये त्यांना कोरोना कसा झाला यावरून सुद्धा अनेक जण प्रश्न विचारत। अगदी बरोबर आहे, या मुद्द्यावरून सुद्धा प्रश्न उपस्थित होत आहेत। धन्यवाद राम संपूर्ण माहितीसाठी। कालही राजघाटावर एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी हजेरी लावली होती, तिथेही काँग्रेसचे अनेक नेते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे